विझू नको तू थिजू नको, आसवातही भिजू नको, झटक भीती चल कातटात, बग साध घाली ती दिशा, नव्या युगाच्या उंबरठ्यावर तुझा उमटू दे ठसा, असाच आगळा वेगळा ठसा उमटवलाय सौ अमृता बचुवार यांनी। लहानपणापासूनच डॅशिंग असलेल्या अमृताजींना बॉसिंग आवडायचं नाही, त्यामुळे आपण कोणती नोकरी नाही तर बिझनेस करायचा हे त्यांनी लहानपणीच ठरवलेलं। एम ए फॅशन डिझायनिंग असलेल्या अमृताजींना स्वतःच्या घराचं बांधकाम करताना सोलापुरात मनाजोगत देवघर भेटलं नाही व त्यातूनच त्यांना पूजा घरची संकल्पना सुचली व आपल्या सचोटीनं त्यांनी ती संकल्पना प्रत्यक्षातही उतरवली। पूजाघर या दुकानात एका छताखाली सर्व प्रकारचे देवघर, मूर्त्या व घर सुशोभीकरणाचं साहित्य उपलब्ध आहे। सुबक मूर्त्या, ग्राहकांशी योग्य हितसंबंध यामुळे अल्पावधीतच पूजाघर लोकप्रिय ठरलं। माझ्या या सर्व प्रवासात सासूबाईंचा व पूर्ण परिवाराचा सपोर्ट आहे, म्हणूनच मी घर व दुकान बघत हे करू शकते हे त्या अभिमानाने सांगतात। लॉकडाऊन हा सर्वात माझ्या आयुष्यातला मोठा टप्पा की जिथे मी मेंटली खूप स्ट्रेस झाले, पण माझ्या घरातल्या सगळ्या लोकांच्या, आईच्या, बाबांच्या, मम्मी, पप्पा, माझे मिस्टर, त्यांच्या सगळ्या सपोर्टनी स्टेबल आहे, त्याची मला खूप आनंद आहे। आणि घरातून तर कधी अडचण नव्हती, सगळ्यांचा सपोर्ट होता, पण स्पेसिफिकली आई म्हणजे माझ्या सासूबाई आणि माझे मिस्टर की जे म्हणतात प्रयत्न कर, थांबू नको, प्रयत्न कर असे म्हणणारे दोघं जण असतात, माझी मम्मी असते। खरं सांगायचं तर मी फार लकी आहे। पूजाघर हे दुकान सुरू झाल्यानंतरच अवघ्या काही दिवसातच लॉकडाऊन पडलं। सुरुवातीलाच एवढा मोठा धक्का बसला, सलग 3-3 दिवस सलाईन लावून घ्यावं लागलं। मात्र अमृताजींनी हार मानली नाही व आपली वाटचाल सुरूच ठेवली। आज त्या सोलापुरातल्या यशस्वी उद्योजिका बनल्या व त्यांच्या संयमी स्वभावानं व दूरदृष्टी नेतृत्व गुणानं आज त्या सोलापुरातल्या यशस्वी उद्योजिका बनल्या। सौ अमृता बचुवार यांना स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं स्मार्ट वुमनिया अवॉर्ड 2021 प्रदान करताना आम्हास अत्यानंद होतो आहे।